माझा मुलगा म्हणजे आदिनाथ जेव्हा तो डायटिंग करत होता तेव्हा एक म्हणजे गरज ही शोधाची ज्यांनी म्हणतात का नाही तसंच आहे, तर डायटिंग करत असताना त्याने खूप काही काही शोधून काढलं. मग मी पण त्याला डाएट दिला, अर्थात डाएट मी नुसता देतो, मी स्वतःवर वापर करत नाही त्याच्यामुळे असं आहे. तर तेव्हा त्याला ओट्स खायचे खूप हे होतं, तर मग ओट्सपासून मग काय काय होऊ शकतं असे बरेच प्रकार, मग ओट्सचे आप्पे केले, त्याच्यानंतर ओट्सचा उपमा सांजा टाईप केलं, खीर केली, मग दोसेही करून पाहू. आणि त्याच्यासाठी काहीच लागत नाही, ओट्स घ्यायचे पाण्यात भिजवायचे 2 मिनटं आणि मिक्सरमध्ये बारीक करायचे. हे ओट्स असे व्यवस्थित भिजवायचे 2 मिनटं आणि ह्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं. आता आपला डोसा कसा की थोडासा आंबट असतो नाही का, तर मी नेहमी म्हणतो की आपण जेव्हा हा आता इन्स्टंटली करतो की नाही ह्याला आंबवायचं वगैरे नाही आहे, मग तुम्ही थोडंसं दही घाला मिक्सरमध्ये बारीक करताना, किंवा मिक्सरमधून बारीक केल्यानंतर जेव्हा येतं तेव्हा दही थोडंसं मिक्स करा, मीठ घाला, डोसे बनवा. एवढंसं छान आहे, ओरिजिनली चिकट होतं. आपण यात थोडं दही घालूया, दही, थोडं मीठ. साधारण एवढं असं पातळ हवं. ओके, तवा जो आहे आपला तो थोडा काय करू, नॉनस्टिक. या एकदा गरम झाला मी गॅस कमी केला आणि नंतर याच्यात पाणी असं शिंपडून पाहायचं, चारही बाजू व्यवस्थित तापल्या आहेत की नाही. ही एक बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू छान तापल्या आणि ही मधली बाजू. थोडं तेल घालू यावर, चारही बाजूनी व्यवस्थित हे पसरून घ्यायचं. आता जेवढा मोठा डोसा हवा तेवढं पीठ त्याच्यात घालायचं आणि शांतपणे पसरवायचं. चमचा उचलायचा नाही, चमचा उचलला की तुमचा कार्यक्रम झाला खराब. यामध्ये मग तुम्हाला तेल घालायचं असेल तर ठीक, नाही तर ठीक, पण मी तर घालीन बाबा. तेल असं छान पसरवून द्यायचं. बघा हा कसा इव्हनली छान असा ब्राऊन झाला, आपण याला काढूयात. आता हळूहळू साईडनी पहिले सोडून घ्या. हा बघा, आपण चटणीसाठी कोथिंबीर, त्याच्यानंतर या थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, खोबऱ्याचा किस, मीठ, थोडंसं दही, त्याला छान व्यवस्थित वाटून घेऊ. मोहरी, जिरा, लाल मिरची, कढीपत्ता, हिंग, हे मी बनवतो, तुम्ही हे पाहिलं. आता काय करायचं, पाहायचं, पुन्हा एकदा पाहायचं, लिहून घ्यायचं आणि बनवायचं आणि पाहत राहायचं मास्टर रेसिपी. लाव या चटणीला.
सामील व्हा.